नमस्कार, मी अनामिका. आपण पाहत आहात माझं मराठवाडा न्यूज चॅनल. परभणीत संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद. परभणी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीला जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्ह्यातील कामगार, कलाकार आणि विविध व्यावसायिक संघटनांनी कडाडून केलेला विरोध संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी मावळला आहे. गुरुवारी सकाळपासून शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. 1 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. मुख्य रस्त्यांसह जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या अन्य रस्त्यांवरही मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. लॉकडाऊनला विरोध म्हणून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे काही जणांनी आंदोलन देखील केले, तर व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेत प्रत्येक व्यापाऱ्याने लॉकडाऊन पाळायचं की नाही हे स्वतः ठरवावे असे आवाहन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीला होणारा विरोध पाहता संचारबंदीचे सुरुवातीचे 3 दिवस परिस्थिती पाहून त्यानंतर अन्य काही बाबींना सवलती देता येतील का ते पाहता येईल असे आश्वासन प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले. गुरुवारी संचारबंदी दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठेचा भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, क्रांती चौक, अष्टभुजा देवी मंदिर, सुभाष रोड, कच्ची बाजार, स्टेशन रोड, विसावा कॉर्नर, वसमत रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड आदी भागातील विविध व्यावसायिकांची दुकाने, प्रतिष्ठाने आणि हॉटेल्स कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. न्यूज अँकर नमस्कार.